बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या जल्लोषाची। आझाद मैदानात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केलाय। कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याचा आदेश दिला, त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केलाय। एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिल पर्यंत सेवेत रुजू व्हावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याचा आदेश दिला गेला, त्यामुळे आझाद मैदानात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केलाय। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आझाद मैदानामध्ये आहेत, आपण तिथे थेट जातोय, लाईव्ह दृश्य आपण तिथून पाहूया। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर तिथे आहेत। मनोज, सुरुवातीला आझाद मैदानाच्या आजूबाजूचा जो जल्लोष आहे तो अगोदर दाखवा। चांगली दाद दिली आहे त्यांना, ग्रॅज्युएशन प्रॉविडंट केली होती आणि त्यांना 22 तारखेपर्यंत सादर करतो। आज मोठ्या माझे निकाल होतील, त्यामध्ये पूर्ण आजमध्ये निकाल माननीय न्यायमूर्तींनी सही झाल्यानंतर डिस्प्ले झाल्याबरोबर आम्ही त्याचं वाचन करू, कारण जोपर्यंत निकाल डिस्प्ले होत नाही तोपर्यंत कसं करणार? डिस्प्ले झाल्याबरोबर करू। हो, कर्मचारी माझा कर्मचारी नाही, माझा श्वास आहे, जय श्रीरामचा श्वास आहे, त्यांच्या पुढेच होईल। हो, सगळ्यांसमक्ष करणार, शरद पवारांच्या केबिन मध्ये जाऊन चर्चा नाही करणार। 22 तारखे पाहिजे का? न्यायालयावर विश्वास आहे, न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे। उद्धव सरकार विश्वासार्हता गमावली, न्यायालय जे देईल ते सरळ खोपर असेल। 22 तारखेपर्यंत कामावरती हजर द्यायला 124 कष्टकरी भगिनींच्या कुंकू पुसल्या गेलते, त्यांना 50-50 लाख, 30-30 हजार, 80 हजार लोकांना आज न्यायालयाच्या आशीर्वादानं, त्यासोबत 7वा वेतन आयोगावर एक्सपीड आहे जे आहे ऑर्डर, त्यासोबत आपलं हे पेन्शन, त्यासोबतच कोविडचे भत्ते, हे सगळं काय कमी आहे का? त्यासोबत विलीनीकरणा संदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा 2017 आदेशा प्रणाची बाब वाचन कुठे? ऑर्डर कुठे? नाही आली ऑर्डर, नाही आली हजर नाही राहिले की